नालासोपारा मध्ये आढळला महिलेचा मृतदेह। नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल परिसरामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली। यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। डी मार्टच्या बाजूला असणाऱ्या यशवंत एम्पायर बिल्डिंग समोरील मोकळ्या मैदानात हा मृतदेह आढळला असून महिलेच्या अंगावर कपडे नाहीत। पोलिसांकडून या घटनेची तपासणी सुरू आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला विवाहित असून तिचे अंदाजे वय 40 वर्षे आहे। मृतदेहाच्या तोंडाला आणि गळ्याला स्कार्फ बांधला असून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचे समजत आहे। डी मार्टच्या बाजूला असणाऱ्या यशवंत एम्पायर बिल्डिंगच्या समोर एक मोकळे मैदान आहे। त्या मैदानामध्ये 40 ते 45 वर्ष वयाच्या एका महिलेची डेड बॉडी मिळालेली आहे आणि पुढचा आमचा तपास चालू आहे। असं काय प्राथमिक अंदाज आहे कशी काय बॉडी आली? महिलेच्या तोंडाला आणि गळ्याला एक स्कार्फ आवळलेला आहे। तो स्कार्फ आवळून खून केला असा असे म्हणजे प्राथमिक अंदाज आहे। तपास चालू आहे। सर ही बडी म्हणजे महिला जी दिसते एक तरुणी दिसते असं काय? अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाची ती महिला आहे, तरुणी नाही। काय खून असं आहे का काय म्हणजे ओळख पटण्यासाठी? प्राथमिक तपास चालू आहे। पायामध्ये जोडवे आणि हातामध्ये हिरव्या पांगड्या वगैरे आहेत, तपास चालू आहे।